नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्ञानाचा स्रोत या अंतर्गत अधिकार या शब्दाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. राज्यशास्त्रांतर्गत आणि सामाजिक शास्त्राच्या अंतर्गत हा शब्द महत्त्वाचा आहे. तो आपल्याला जीवनात दैनंदिन प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे येतच असतो. त्या संदर्भात आपल्याला पर्टिक्युलर माहिती नसते. बऱ्याच वेळेस त्या शब्दाचा आपण चुकीचा सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हा अर्थ नीटसा समजून घेतला, त्या संदर्भात माहिती जर घेतली, तर आपल्याला राज्यशास्त्रच नव्हे तर इतर बाबींच्या संदर्भात सुद्धा हा शब्द उपयोगी ठरतो. आपला अभ्यास हा एका दिशेने चालू आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास पुढे नेण्यासाठी, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला गती देण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी हा शब्द प्रयोग, ही संकल्पना आणि त्या संदर्भातील माहिती लक्षात घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. आज आपण अशाच पद्धतीनं अधिकार, ज्याला इंग्रजीमध्ये अथॉरिटी हा शब्द प्रयोग वापरला जातो, या अथॉरिटीच्या संदर्भात आपण पाहतो की बऱ्याच वेळेस आपण या शब्दाचा वापर करत असताना मला हा अधिकार नाही, त्याला तो अधिकार नाही, कुणाला कोणता अधिकार नाही, किंवा त्या संदर्भात असं वेगवेगळ्या पद्धतीच्या या शब्दप्रयोगाच्या माध्यमातून आपण वापर करत असताना दिसून येतं. परंतु मग निश्चित या अधिकार या शब्दाचा अर्थ कोणता आहे? ज्यावेळेस आपण हे प्रकरण शिकतो त्यावेळेस आपल्याला निश्चितच या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे कांगोरे हे अभ्यासणं गरजेचं आहे. परंतु त्याच्या अगोदर आपण ही जी काही श्रृंखला पुढे नेत आहोत, ज्या शब्दांची फोड उकल करून आपण हा शब्द प्रयोगांचा अर्थ पाहत आहोत आणि आपल्याला या विषयाच्या संदर्भात गोडी लावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी आपल्या या चॅनलवर नवीन असतात, त्यांनी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्या. सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं जे फीडबॅक आहे ते कॉमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे मला मिळालेली नोटिफिकेशन तीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची असेल की जेणेकरून तुमचे नवीन जे काही व्हिडिओ कोणत्या अभ्यासक्रमावर आपल्याला करायचे हेसुद्धा आपल्याला पाहणं निश्चित उत्सुकतावर्धक ठरणार आहे. त्यामुळे आजचा जो काही अधिकार हा शब्दप्रयोग आहे, हा शब्दप्रयोग आपण ज्यावेळेस राज्यशास्त्राच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये वापरतो त्यावेळेला या शब्दाचा करेक्ट अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण अधिकाराच्या संदर्भात जसं बोलतो तसंच त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण हे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. त्याचा अर्थ आहे, अधिकार म्हणजे एखाद्या व्यक्तीचा इतरावर पडलेला प्रभाव की जो त्या व्यक्तींनी स्वच्छेने मान्य केलेला असून त्यामुळे प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीला नियम करणे, आज्ञा करणे आणि त्यांचे पालन करून घेणे याचा हक्क प्राप्त होतो. हे जे स्पष्टीकरण आहे त्यामध्ये प्रत्येक शब्दाच्या संदर्भात 2-3 ज्या गोष्टी मी सांगत असतो त्याच गोष्टी याही ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामध्ये नियम, आज्ञा आणि त्यांचं पालन हे 3 शब्द प्रयोग लक्षात घ्या. ते जे की अधिकाराच्या संदर्भात आहे त्या संदर्भात दिलेलं स्पष्टीकरण आपण घेणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर या सर्व अर्थाचा एकंदरीत उल्लेख आपण या ठिकाणी जर केला तर तो आपल्याला अशा पद्धतीने दिसतो, अधिकार म्हणजे एखाद्या व्यक्तीचा इतरावर पडलेला प्रभाव की जो त्या व्यक्तीने स्वेच्छेने मान्य केलेला असून त्यामुळे प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीला नियम करणे, आज्ञा करणे आणि त्यांचे पालन करून घेणे याचा हक्क प्राप्त होतो. हे झालं या अर्थाच्या संदर्भात स्पष्टीकरण. त्यामध्ये दुसरा जो काही पार्ट आपण दिलेला आहे की मॅक्स वेबर यांच्या मते राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात होणाऱ्या अधिकार निर्मितीचे कारण म्हणजे परंपरा, कायदा आणि राजकीय नेत्यांचे अलौकिक गुण असे वाटते असं मॅक्स वेबरने प्रतिपादन केलेलं आहे. हे मॅक्स वेबरचं या संदर्भातील प्रतिपादन आहे. दुसरा थोडक्यात जो काही अर्थ आपण या ठिकाणी दिलेला आहे, अधिकाराचा वापर कसा होतो यावर राजकीय व्यवस्थेचे स्वरूप अवलंबून असते.
राजकीय व्यवस्थेचे स्वरूप कशावर अवलंबून असते तर अधिकाराचा वापर कसा होतो यावर आपण पाहतो की कोणत्याही राज्यकर्त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस अधिकारांचा वापर होत असतो त्यावेळेला तो कशा पद्धतीचा होतो ह्याची सुद्धा समीक्षा अभ्यासक करत असतात. अरिस्टॉटलने या संदर्भातचं जे काही प्रतिपादन केलेलं आहे ते प्रतिपादन आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. याने राज्य आणि शासन संस्थेचे वर्गीकरण अधिकार या वापराच्या आधारावर केलेले आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे हे प्रतिपादन आणि या प्रतिपादनाच्या अनुषंगाने येणारा हा अर्थ अधिकार हा शब्द आपल्याला स्पष्ट करतो. आणि अधिकाराच्या माध्यमातून किंवा हा शब्द जर आपल्याला एकदा लक्षात आला की यावर जे काही प्रकरणे असतात अभ्यासक्रमामध्ये दीर्घ अशा स्वरूपाचं त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं असतं. हे स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी हा शब्द प्रयोग महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण ज्ञानाचा स्रोत या अंतर्गत राज्यशास्त्रांतर्गत त्याचबरोबर सामाजिक शास्त्रांतर्गत येणाऱ्या अशा महत्त्वाच्या शब्द प्रयोगाच्या संदर्भात आपण ही माहिती पाहत आहोत. ही माहिती आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. उपयुक्त यासाठी आहे कारण की विषयाचा अभ्यास करण्यासाठी ती महत्त्वाची ठरते. आणि मेन म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना विद्यापीठाच्या परीक्षांचा अभ्यास करत असताना अशा संकल्पना असे शब्द प्रयोग जर समजून आलेले असतील तर लिहिता येणं सोपं जातं. त्यासाठी आपण आपली जी काही बोर्ड रायटिंगची जी काही मेथड आहे ती मेथड पुढे नेऊन या सर्व गोष्टी तुम्हाला क्लासरूममध्ये ज्या पद्धतीनं आपण शिक्षण घेत आहोत असं वाटावं आणि या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये आपल्यापर्यंत अशा पद्धतीची ज्ञानवर्धक अशी माहिती जावी या हेतूने हा आपला केलेला एक साधारण प्रयत्न आहे. निश्चित तुम्हाला हा आवडेल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल पाहायचं आहे. एंड ऑफ द स्क्रीनमध्ये आता जे काही व्हिडिओ येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला प्रेस करून पाहायचे आहेत. आणि त्याचबरोबर हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. जाता जाता हे बेलचं बटन जे काही आहे तेही तुम्हाला दाबून जायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईकच्या बटनाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आज या एवढ्या अभ्यासानंतर हा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूया. म्हणजेच हा संदेश या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.